म्हणाले कावळा जर मानस सरोवरून उडत उडत असा गेला तर त्याचा आपोआप राजांश होतो आपोआप. तसं अशा साथीदारांच्या बरोबर बसल्यानंतर ज्याला येत नाही त्यालाही येत आहे असं लोकांना वाटायला लागतं. याला आशीर्वाद असू दे, संगीत क्षेत्रात नाही येतो पण मी त्याला मुद्दाम बसवलाय, माझाच मुलगा आहे, तुला आशीर्वाद असू दे, तुला दाखवून हे प्रत्येक चरण महत्वाचं आहे. मला काय सुग्रीव बोलतोय, सुग्रीवाच्या मुखामध्ये काय काय हे ऐका. रामा ते शोधितील सीता संदेह यात नाही, निष्ठा प्लवंगमांची तू लोचनेच पायी. होतील सिद्ध सारे सर्वस्वर पिण्याला, सन्मित्र नागमांचा आपण पद म्हटलंय. तब जानकी जब जानकी नाथ सहाय्य करे तब कौन बिगाड करे. आत्मविश्वास येण्याकरता हे पद खूप महत्वाचं आहे. जितने तारे गगनमो उतने शत्रु होय, कृपा भई रघुनाथ की बाल न बाका. माता कशा सभ्या में कोणा भयंकरा ते तू सिद्ध हो क्षमेंद्रा बाही समारण्याला. हनुमान नील ऐका मंत्री तुम्ही न माझे, सुग्रीव एक मंत्री हे रामचंद्र राजे. आज्ञा प्रमाण यांची आता मला तुम्हाला, सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला. सुग्रीव आज झाला सन्मित्र राघवांचा, सुग्रीव आज झाला सुग्रीव आज झाला. अत्यंत महत्त्वाची गोष्ट हनुमंतांनी केली, मैत्री हा करार नको, मैत्री हा संस्कार असू दे. म्हणून अग्नी अग्नी समोर का आपल्याकडे विवाह करार नाहीये. काही साहित्यिकांनी म्हटलंय मॅरेज इज सोशल कॉन्ट्रॅक्ट, सामाजिक करार. भारतीय लोक सांगतात नाही, करार मोडता येतो, संस्कार पुसता येतो. किती सूक्ष्मता आहे आमच्याकडे. चार महाभूत प्रकट असतात, एक प्रकट करावं लागतं. पृथ्वी प्रकट आहे, आकाश प्रकट आहे, वायू प्रकट आहे, अग्नी प्रकट करावा लागतो. म्हणून अग्नी समोर शपथ. वेद वेदांच आपल्या समोर प्रतिनिधित्व करणारा ब्राह्मण आणि हे पाच जण, या सात लोकांसमोर सांगायचंय धर्मेच अर्थेच कामेच नातीच नामी. आपल्या संसाराचं मर्म जे आहे ना हे या संस्कारात साठवलेलं आहे. कितीही प्रगत व्हा, काय वाटेल ते करा, पण विवाह भारतीय पद्धतीने करा. आता हे परकीय लोकांना पटायला लागले. परदेशातले अनेक लोक, माझे जवळचे मित्र सातारचे वेदमूर्ती श्री विवेक शास्त्री गोडवले यांच्याकडे साताऱ्याला येतात, ते ख्रिश्चन आहेत लोक, पण ते सांगतात आम्हाला हिंदू पद्धतीनं तुमच्या या यज्ञभूमीवरती या अग्नीसमोर आम्हाला लग्न करायचं. आपण त्याला जाऊन विचारा, आता ते लंडनला आहे, परदेशात आहे सुद्धा. त्या लोकांना पटतंय हे. आत्ता माझे साडू अधिक महिन्यामध्ये परदेशात गेले होते, परम आदरणीय श्री बालाजी तांब्यांबरोबर अनेक यज्ञ केले त्यांनी.
अधिक महिन्यात पुरुषोत्तम याग करावा, अनेक यज्ञ केले त्यांनी, आणि विशेष म्हणजे यज्ञ ठरवणारा एकही जण हिंदू नव्हता. जर्मनी युरोपला गेले होते. का सांगायचं मला हे, त्या लोकांना पटायला लागलं की या संस्कारात काहीतरी असा अर्थ आहे की ज्यामध्ये आपल्या जीवाच्या कल्याणाची व्यवस्था ठरलेली आहे. पण कितीही महान व्हा, कितीही पैसा मिळवा, वाटेल ते करा, पण वैदिक पद्धतीने ज्या सगळ्या गोष्टी घडू द्या, त्याचा एक वेगळा परिणाम आपल्या जीवनावर राहील. मी लग्न लावतो म्हणून माझा स्वार्थ आहे असं वाटतंय का आपल्याला? माझं काहीच नाही. मी काही, मी पुराणी काही, मी आधी नाही, मी पुराण सांगण्याचं काम करतो. आणि एवढीच माझी तळमळ आहे की प्रवचनाला आलेल्या आणि या पद्धतीनं जीवन जगणाऱ्या कुणाचंही नुकसान होऊ नये, झाला तर फायदा व्हावा. हनुमंतांनी म्हणून तो अग्नी प्रकट केला. आणि नंतर सुग्रीवाकडनं काही चुका झाल्या, ही नुसती मैत्री असती तर तुटली असती. संस्कार होता, संस्कारामुळे सुग्रीव जरी तेवढ्या कमिटमेंट पाळू शकला नाही, तरी सुग्रीवाला माहिती आहे राम गांभीर्याने घेणार आहे. प्रसंग आपण त्यावेळेला बघू. आणि यानंतर सुग्रीवानं सगळी स्वतःबद्दल माहिती दिली आहे. सुग्रीव सांगता की रामा बसा. रामाने विचारलं काय काय झालं मला व्यवस्थित सांग, केस आधी नीट सांग, काय केस आहे. सांगितलं की दुंदुही नावाच्या महाभयंकर अशा दैत्याशी पलीचं युद्ध झालं. याचाच मुलगा मायावी हा वालीचा मित्र होता. एकाच टेबलावर बसायचे संध्याकाळी दोस्त, टेबल फ्रेंड्स. त्यांची दोस्ती पण कधी जमते आणि भांडणे कधी होऊ शकतं घेतल्यावर. त्याचं नाव मायावी. त्या मायावीच आणि सुग्रीव वालीचं इतकं मोठं भांडण झालं आणि त्यांनी वालीला आव्हान दिलं. वालीला कधी हारायची सवय नाही, वाली कधी हारला नाही बरं का, फक्त रामांनी हरवलं. म्हणजे वालीच्या बाबतीत एक कथा आहे, ती वाल्मिकिनी पण लिहिली आहे आणि इतर ठिकाणी पण आली आहे. वाली आणि रावण यांचं युद्ध झालंय. रावण हा जगात अजय होता. वाली संध्या करत होता पश्चिम समुद्र किनाऱ्यावर एकदा. पूर्वी वानर सुद्धा संध्या करायचे. म्हणजे वानर जर नरासारखे वागायचे तर आज म्हणले नर वानरासारखे वागले तर काय विशेष आहे, फिट फिट. आचमन करून संध्या करत होता, गायत्री करत होता. गायत्री याच्यामध्ये अर्घ्यप्रदान आणि गायत्रीला फार महत्व आहे. सगळंच महत्वाचं आहे, पण त्यातलं महत्वाचं काय, तर अर्घ्यप्रदान झालं पाहिजे, सूर्याला अर्घ्य दिले पाहिजे आणि गायत्रीचा जप झाला पाहिजे. गायंतम त्रायसे यस्मात गायत्रीत्वं ततस्मृतः. बुद्धीची चोखंदळ वृत्ती, नेमका निर्णय घेण्याची क्षमता वाढवायचं काम पेन्सिलीला टोक करतात ना, तसं बुद्धीला टोक होतं गायत्री मंत्राने. हल्ली कळत का नाही, कळलं का गोधड का झाले? तांबडा सिग्नल, हिरवा सिग्नल, पिवळा, अर्थ काय त्याचा सांग. हिरवा म्हणजे काय, जा असा अर्थ आहे की नाही? पिवळा म्हणजे पहा आणि जा अर्थ आहे की नाही? आणि तांबडा म्हणजे थांबा असा अर्थ आहे की नाही? ज्यांनी या प्रकारची उपासना केली नाही ते म्हणले हिरवा म्हणजे जोरात जा, पिवळा म्हणजे अगदी जोरात जा, परत कधी हिरवा पडणार नाही आयुष्यात लक्षात, आणि तांबडा म्हणजे पोलीस नसेल तर जोरात जा, ऍक्सिडेंट व्हायचं कारण काय. म्हणून प्रत्येक आपण देवी भागवत गेल्या वर्षी विषय पाहिलाय की देवी भागवताचा आरंभ आहे ओम पहिला मंत्र. सर्व भूतां ताम आद्यां विद्यांच धीमही बुद्धिम्यानः प्रचोदयात्. माझ्या बुद्धीला योग्य ती प्रेरणा दे. इथे धियो यो न प्रचोदयात्. हे वाली म्हणत होता रावणाला, हे मागडा सध्या काय करतो, चेष्टा करायला लागेल. अनिसाचा होता. आता जप करताना मध्ये आसन सोडायचं नाही. जप करताना माळ दिसता का म्हणे, जपाचे काही नियम आहेत का? जप पाया माळ कधी पायाला लागतात. माळ घेऊन जेव्हा गावभर फिरतात ना लोक, तेव्हा दोन गोष्टी, दोन अपराध करतात ते. पहिला अपराध करतात त्यांचा जप सगळा दुसरा, जो माळ पाहतो त्याला जातो. पण कोणी जप करतो, मी माळ पाहायचा प्रयत्न करतो, म्हणजे जप न करता आहे. आणि दुसरा ते दंभाचा प्रचार करतात. महाराजांच्या हातात माळ आहे लक्षात घ्या, पण महाराजांची माळ आपण माळ घ्यावी हे दाखवण्याकरता आहे बरं.
महाराज जेव्हा साधनेला बसायचे तेव्हा जी महाराज नावाचं त्यांचं पुस्तक भाऊसाहेब केतकरांनी लिहिलेलं चरित्र आहे, त्यांनी सांगितलं या महापुरुषाच्या आयुष्यात एकदाही संध्या चुकली नाही. ते जपाला बसले की समाधी लागायची असं त्यांचं. पण आपल्याला कळायला पाहिजे म्हणून ते असं बसले तो, आपल्याला कळायला पाहिजे म्हणून जप सांगण्याचं. म्हणून माळ्याचे काही नियम आहेत, मध्येच सिरियल बघत बघत जप करतात. इकडं काही टेन्शन आलं ना ते म्युझिक बिझिक लागलं इकडं चार चार म्हणी म्हणतो. वाली हे सगळे नियम पाळणारा होता. वालीने काय केलं, जप करताना ते जप म्हणून ते गोमुखी म्हणून उपरण्याखाली एकाने तर फार मजा केली. तो म्हणला हे बरं आहे म्हणला, आपण जप करतो हे लोकांना कळलं पाहिजे. आता अजून तंबाचा तंब. फक्त वालीन त्याला बोलवलं, बाबण जवळ आला, त्यांनी उजवी मांडी अशीच ठेवली, डावं पाऊल इतकं लांब ठेवलं की त्याला अंदाज नाही आला का याचा हात इथपर्यंत लांब आहे. असा त्याचा मनगट ठरला, पटकन त्याला ओढला, असा दाबून धरला मानेमध्ये, मान त्याची अशी दाबून धरली काके आणि उरलेली गायत्रीची माळ पूर्ण केली. घरी देऊन त्याला असा थोबडला आणि अंगदाच्या पाळण्यावर बांधला. आता लहान बाळ काय काय करतात सगळं सांगायला पाहिजे का म्हणजे. असा होता वाली, असा धसका घेतला होता रावणाने की पुन्हा वालीची पंगा नाही. घरवाली नव्हे नुसतं वाली म्हणते. असा वाली त्या मायावीच्या मागे लागला आणि मायावी त्या किष्किंधा वगैरे भागामध्ये ज्या केव्स आहेत ज्या गुहा आहेत त्या गुहांमध्ये शिरला. अहो त्या गुहांमध्ये नगर वसवलेली आहेत. परदेशात वगैरे आपण असं ऐकतो की त्याच्यामध्ये अख्खं नगर वसेल. अहो आतमध्ये गेलेला सापडेच ना. वाली बाहेर आला, सुग्रीवा बरोबर होता. सुग्रीवाला सांगितलं बाबा हवा माझ्या बंधुराजा इथेच थांब, तो कदाचित बाहेर आला तर त्याला पकड आणि महिनाभर वाट बघ, महिन्याभरानंतर मी नाही आलो तर मी मेलो असं समज आणि इथे मोठा दगड लाव आणि तू राज्यावर बस जा. ठीक आहे. सुग्रीव थांबला, वर्षभर थांबला. महिनाभर सांगितलं तर एक वर्षभर थांबला. भावाचं भावप्रेम आठवण असं खूप. सुग्रीव हा भावनिक आहे लक्षात घ्या. तो थांबला आणि एक वर्षानंतर आतून रक्ताचा पाट येताना दिसल्यावरती हा घाबरला. याला वाटलं माझा महिन्यात सांगितलं होता एक वर्ष झालं रक्ताचा पाट येतोय माझा भाऊ मेला वाटतो म्हणून त्यानं अनेक वानरांच्या सहाय्याने तिथे मोठा दगड बसवला, एक शिलाखंड बसवला आणि घरी आला. अर्धोदयी तर करायला काही नाही पण वालीचं वस्त्र घेतलं. तो गेला असं 12वा 15वा केला, सगळं केलं आपल्या भावाचं श्राद्ध इत्यादी केलं आणि नाईलाजानं अगदी डोळ्यात पाणी येऊन राज्यावर बसला. एक महिनाभर झाला असेल तितक्यात वाली आला. तो सरळ जो धावत धावत आला आणि त्याने सुग्रीवाला मनगटाला धरून ते खेचलं खाली ढकललं. स्वार्थी बन भावा कसला बोलवायस तू. त्याला आनंद झालाय सुग्रीवाला, दादा दादा तू आहेस. काही बोललो कस म्हटला, मी तुला काय सांगितलं होतं काही ऐकूनच घ्यायला तर मी इतका थोपडवला त्या सुग्रीवाला. बिचारा मार खातो तो मारू शकत नव्हता असं नाही पण आपली काही मर्यादा असते. तो ठार मारायला निघाला तेव्हा तो पळून चालला. त्याची पत्नी होती तिचं नाव रुमा. ती रुमा जेव्हा त्या सुग्रीवावरून निघाली तेव्हा तिला म्हटला तू कुठे निघालीस तू इकडे थांब. आणि त्या सुग्रीवानं काही विरोध करू शकला नाही त्यामुळं वालीनं त्या रुमाला आपल्या जनानखान्यात तोडलं. हे सगळं सुग्रीव सांगताना रडतोय. रघुराज इतके संतापले की आपल्याला काही परमार्थ जमला तर करा नाही तर करू नका. तुलसीदासांचा दोहा आहे परमार्थ सोपा सांगतो म्हणाले. संत वचन क्षमा करा, सत्य वचन अरुलीनता. तीनच गोष्टी करा म्हणे. तुम्ही किती जप करता याचा फारसा संबंध परमार्थाशी असं समजू नका. त्यांची त्यांनी तुम्ही फक्त तुमच्या दैवी शक्तींचा विकास करा. सत्य वचन अरुलीनता परस्त्री मात समान. सत्य वचन अरुलीनता परस्त्री मात समान. इन तीनों से यदि हरि न मिले, इन तीनों से हरि यदि हरि न मिले
तो तुलसीदास जवान सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो सब संतन की जय। परमार्थ सोपा संतन सत्य वचन करे पणान वागणी अरु लीनता मगरूर पणान करे माझा एका विषयावर वाद झाला याच्याशी, हा खरा का मी खरा? ते म्हणले आपल्याकडे भारतीय संस्कृतीत तो खरा असतो जो दुसऱ्याला मोठा मानतो। माझा हा वाली उभा राहतो आणि उंच गगनचुंबी असे हे वृक्षांना तालवृक्ष असा आपल्या जवळच्या तलवारीनी असा टाकून एक एक भाला टाकला की नुसता भाला टाकला की तो तालवृक्ष वरचा अख्खा म्हणजे बुंदावक्त शिल्लक राहतो, वरचा सगळ्याच्या सगळ्या पानाचा भाग खाली पडतो असा येतो। रामराम येणे कुठे हे काय म्हणाले? तालवृक्ष ओळी नव्हते, नारळासारखेच। रामरायांनी एक बाण काढला आणि एक बाण सोडल्यावरती तो सात सात तालवृक्ष पाडले त्यांनी। सुग्रीव म्हणला ठीक आहे। तो म्हणला दुंदुभीला ठार मारलं माझ्या भावानी आणि त्याचे पाय धरले, त्याला गरगर 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 फिरवला छोटा भीम सरक छोटा भीम त्या डायनासोरला फिरवतो की नाही पटकन डोळ्यासमोर याय करता सांगतो आणि फेकलं। तो म्हणाले इथं जाऊन पडला त्या प्रेताकडे चल म्हणला। प्रेत त्यातलं मांस वगैरे सगळं संपलंच आहे पण हाडांचा संगडा होता, तो दोन मजली बिल्डिंग सारखा होता लांब छोटा आडवी बिल्डिंग। हा तुला हलतोय का बघ बरं? रामराय म्हणजे रामाची परीक्षा सुरू घेतोय। रामराय म्हणले बर देतो आता काय, आणि म्हणून तिथे गेले आणि फक्त त्याच्या कमरेजवळ पाऊल ठेवलं आणि फक्त आपल्या पायाच्या अंगठ्याने पायाच्या अंगठ्याने असं वर्णन केलंय, फक्त असा धक्का दिल्यावरती तो सांगाडा अनेक योजन दूर उडाला। आपल्याकडे कुंकू आणि कराटे नावाची विद्या खूप जुनी आहे, त्यावेळेला ती शक्ती सगळी आपल्या पावलामध्ये हातामध्ये तिथे आणायची, डोळ्यामध्ये आणायची, हे खूप जुनं आहे। नियुद्ध असं वर्णन केलं, नियुद्ध म्हणजे कराटे असं करायचं हे परदेश।